नमस्कार. आज हवा केली पाटील तुम्ही? हवा बिवा काय नाही, शेतकऱ्यांना पिळाय दिल्यात. काय रेटने दिल्यात आज गाई? एक एक च्या भावानी. 1,00,000? 1,000. 1,000 दुधाचं काय राहील? 20+. आता मित्रांनो, 20 लिटरच्या पुढल्या गाई आज पाटला निकल्यात. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीच्या गाई खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहे. पाटील, नंबर सांगता का? 94 हा 63 76 33. आज किती आहेत सगळ्या टोटल? 8 होते, 7 दिल्यात. 7 दिले का? हिचं काय मालक आहे? असं मालक कोणत्या गावून आले तुम्ही? सादरगाव. सादरगाव. किती घेतल्या गाई? 4 गाई घेतल्या का? कोणत्या कोणत्या घेतल्या? हे 4 घेतल्या का? काय दराने घेतले सांगा ना. 4,01,000. 4,01,000 म्हणजे लाखाने दर आहेत. पाटील बोला ना, रेट पडलेत का वाढलेत काही कळा ना आम्हाला. रेट मोदी सरकार आजचे दिन त्याच्यामुळे रेट पड. पाटील, यांचे दर काय सांगितले म्हणले? ते लाखाच्या भावाने दिलेत. लाखाच्या भावाने दिलेत. हा, आज सगळ्या गाय विक्री झाल्या तुमच्या? हा, एक राहिली. कोणती राहिली? इकडची. काय सांगितलं हिचं? तिचं 1,15. 1,15,000. हा मित्र, तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असेल तर पाटलांचा नंबर दिलाय, आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता. पाटील, हो पाटील, हे जोडीदार कुठून आलेत? अगोदर काय घेतले? 3 गाई. काय रेटने घेतले? 1,13 घेतले. मित्रांनो, तुम्हाला अशा गाई खरेदी करायच्या असेल तर काष्टी बाजारात येऊ शकता आणि खरेदी करू शकता. नमस्कार मित्रांनो, सफर बाजाराची या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. मी कमलेश गुंजाळ. मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील बाजार रेट जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण काळ्या आंब्याच्या दावणीला आहोत आणि काळ्या आंब्यांकडे ठोकळ माल म्हणजे शेलका माल असतो बाजारामध्ये. आपणास अशा गाई खरेदी करायची असेल तर आपण रेट जाणून घेऊ. 25,000. दूध किती आहे? हा, दूध दूध नाही. नाही ना, गाभण नाही ना. 1.5-2 महिने नाही. फोन नंबर सांगा. 800-75-68-972. काय होईल किंमत? 30,000. मित्रांनो, खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. सांगितलं घासाच्या पिंडीचं काय सांगितलं? 5 लाख. 5 लाख. 5 लाख. 1 किती घास असतो तुमच्याकडे? 1 टायली. 1 टायली बरं, घाशी किती बाजारात? लय छापी द्या राव तुम्ही मग. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीचं घास विक्रीला आणायचं असेल तर काष्टी बाजारात आणू शकता आणि यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर. फोन नंबर सांगा. फोन नंबर नाही होय. काय किंमत सांगितली मला? 20,000. फायनल काय होईल? तुम्हाला गाय खरेदी करा. 12, 13, 30, 25, 20. किंमत सांगितली? 22,000 रुपये. काय आहे खाली? ते खाली कालवडे. कालवडे का? दूध किती आहे गायला? दूध सकाळ 2, 3, 4. 4 लिटर आहे. 4 लिटर. फोन नंबर सांगता येईल का? हा, 95-88. हा, 69-99-65. फायनल काय होईल? 20,000 रुपये. महाग देत किती लोक? महाग देत 14-15. मित्रांनो, तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असतात तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. मित्रांनो, हे बाजारात खरेदीसाठी आलेले खूप प्रमाणात शेतकरी आणि व्यापारी आहेत. आपणास अशा पद्धतीच्या काही खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत. काय किंमत सांगितली? 50,000. फायनल काय होईल? 45,000. खाली काय आहे? गोर आहे का? गोर आहे. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायची असेल काष्टी बाजारात उपलब्ध आहे. काय सांगितलं? गोंडे गोर आहे ना. काय सांगितलं? 30,000. फायनल काय होईल? मित्रांनो, शेतकऱ्यांनी फोंड विक्रीला आणलेले, आपणास खरेदी करायचं असेल तर नंबर विचारतो. नंबर सांगा. नंबर 95-88-60-52-00. काय किमती सांगितल्या? 20,000. 20,000. फायनल काय होईल? फायनल कमी करू मागे पुढं. हा, हिच सांगितलं. तुम्हाला अशा पद्धतीच्या गाई खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत. पलीकडल्या गाईचं? पलीकडलं गोर आहे का? कालवडे. कालवडे. काय सांगितलं तिचं? 300 सांगितलं. तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर देतो. नंबर सांगा. 89-28
चौऱ्याण्णव एक्क्याण्णव जर तुम्हाला अशा पद्धतीच्या देशी गाई खरेदी करायची असतील तर काष्टे बाजारात उपलब्ध आहेत. गाभण आहेत का? गाभण किती दिवस बाकी येईल? मित्रांनो एक काळी गाई आहे म्हणजे कालोडे. आपणास खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो, नंबर सांगा. मित्रांनो गाईची 21,000 किंमत सांगितली मामाने. किती दिवस बाकी आहे मामा? महिना बाकी आहे का? असा म्हणतो अंदाज. फोन नंबर आहे का? नाही. हा सांगा नंबर. 99. हा 29. नमस्कार मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील सध्याचे दर हे 70,000-75,000 पुढे आहेत. काय किमती सांगितल्या? तिथे सांगितलं 2,45. 2,45 रुपये सांगितलं डायरेक्ट. सांगितलं सगळी फायनल काय होईल? फायनल काय होईल? 2,10 1,05 नाही. सध्याचे दर 5 आहे अशा प्रकारचे आहेत. आपणास अशा पद्धतीच्या गाई खरेदी करायच्या बाजारात उपलब्ध आहेत आणि खरेदीसाठी मित्रांनो स्त्री नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या गाई खरेदी करू शकता. फायनल काय होईल? फायनल बोला ना. काय होईल फायनल? फायनल होईल 1,25,000. 1,25,000. नमस्कार मित्रांनो, सफर बाजाराची या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. मी कमलेश गुंजाळ. मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारात तुम्हाला जर अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर 70,000-75,000 सुरुवात आहे. राम राम. 1-1.25 लाखापर्यंत तुम्हाला अशा पद्धतीचे काही मिळून जातील. पाहत आहे अशा पद्धतीच्या गाई खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने येतात. काय काय किमती सांगितले मामा? एका गाईचे 2,00,000. 2,00,000 लय होत्यात. 2,00,000 लय नाही. किती 2,00,000 आहात? किती मोठी गाय काय 50 लिटर दूध देईन का ती? फायनल काय होईल सांगा. 1,25,000 एक आहे ना. पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचे जर आज काष्टी बाजारातील आहेत आणि तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे. आम्ही 2,50,000 दोन्ही ना. हो मामा. तारखेलवरून काय घेतलं? काय घेतलं ना, गाया बघतोय. गाया पाहिले कसं वाटलं तर बाजारचा? बाजार नाही, व्यापाराचा चढाचा बाजार दिसतो का? गायचे दर किती पाहिजे तुमचा अंदाज आहे? 70,000-80,000 दुधाचे बाजार पडल्यामुळे. मग आता अशा पद्धतीच्या गाई खरेदी करायच्या असतील तर बाजारात येऊ शकता आणि गाई खरेदी करू शकता. दुधाला बाजार वाढले पाहिजे का नाही मामा? वाढले पाहिजे. कधी वाढतील? कधी आम्ही गेल्या वाढल्या बरोबर. पाहताय मित्रांनो शेतकरी अशा प्रकारचे उत्तर देतात. तुम्हालाही अशा गाई खरेदी करायच्या असतात तर काष्टी बाजारात या आणि खरेदी करा. नमस्कार मित्रांनो, सफर बाजाराची या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. मी कमलेश गुंजाळ. मित्रांनो आपण योगेश पाटील दांगट यांच्या दावणीला आलो आहोत आणि त्यांच्याकडे सारे व्यापारी आहेत आणि शेतकऱ्यांसाठी खूप कमी दरामध्ये गाय उपलब्ध करून देतात. गाय कितीला देता येईल? फक्त 55. काय वैशिष्ट्य आहे गायचं? काय 53 घेते. 2,000 रुपये नफा. 55,000 गोट शेट काय म्हणतात देऊ काही सर घ्यायचा का? द्या काय बिंदास तुमच्या मार्फत आमच्या लय ऐकले. फायनल काय होईल? 55,000 का? दुधाचं काय राहील? दूध 18 लिटर पिळेली. 18 लिटरची गॅरंटी देताय? वेळेली का? नाही वेळ झाली. वेळ झाली का? दाताला कशी आहे? जुळलेली. वेत कितवय? दुसरं वेत आहे का? फोन नंबर सांगा. 97,66,12,81,07. आज किती आहेत सगळ्या? 6 आहेत का? बाकीच्यांचे दर? ही काही 46,000 विकली गेलेली. 46,000 विकली. पाहताय मित्रांनो अशा पद्धतीची गाई.
इंटरव्ह्यू काय सांगितलं? 55 55 फायनल काय होणार? फायनलच द्यायची किंमत हीच तिथं 65,000 पाहत आहे मित्रांनो. तुम्हाला जर स्वस्तात गाय खरेदी पाटील बोला की तुम्हाला काय वाटतं कोण येईन आपल्या तालुक्यात निवडून? आपल्या तिकडे 100% लंकी नाथ करायचं नाही. लंकी येतील का? बरं काय विशेष? नवीन माणूस, नवी आशा, नवी दिशा. असं आहे का? भाजपच्या विरोधात म्हणायचं? विरोधात नाही, कोणाच्या बोलायचं. बाजारात यायची. मित्रांनो, हे आपले मित्र आहेत आणि यांच्या मुलाचा वाढदिवस आणि जागरण त्यांनी एकाच दिवशी धरलेले आहे. पाहत आहे स्क्रीनवर सगळी माहिती आहे आणि जागरण गोंधळ आणि वाढदिवसाला तुम्ही 100% या. बरोबर. आणि वाळकी बाजारात खूप मोठे प्रसिद्ध व्यापारी आहेत मित्रांनो हे पांडा जगताप. आणि पाहताय आज वाढदिवसाचं आमंत्रण आपल्या चॅनल मार्फत ते सगळ्यांना देतात आणि जेवणाला 100% या मित्रांनो. संध्याकाळी 7 वाजता जेवण आहे. कासरमळा वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. आणि त्यांचा नंबर जर तुम्हाला जर काही अडचण आली तर त्याचा नंबर सुद्धा आपण दिलेला आहे. धन्यवाद मला आमंत्रण दिल्याबद्दल. धन्यवाद. पाहत आहे मित्रांनो अशा काही खरेदी करायची असतील तुम्हाला तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत. आबा कोणच्या गायचं चाललंय? या सिगरेट चालला हे बी दोन गाय मागतात बरं का? हा हे एक मागतात आता त्यांना ते दोन द्यायचे ते पुढे वाटले गाय यांना बुंड्या दोन पाहिजे आणि त्यांना शिंगडी पाहिजे. इथून इथून घे इथून 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 घे मधून इथं घे म्हणजे बरोबर टपकी. हे जोड कोण मागते? आबा हे जोड आहे ना इथे पाठीभा. हे दोन्ही बुंडे हे मामा घेत हे मामा दोन्ही बुंडीचा तुमचं चाललंय का? नोट दिली का हातात? नाही तर दोघ नोटा देतात तर आबा गुतून बसायचे मध्ये. आबा कोणाची नोट आहे त्यांचंच घ्या. एक नोट आहे ते सांगू दे. नाही बाजार घे बाबा मकर काय मग तुम्हाला खरं खरं तुम्हाला लबर वाटतं का? मला ही घेतलेली म्हणलं मी तिकडं बघा बरं का माझी भवानीची गाय 5,000 10,000 कमी देतो. नाही नाही चुकीचं होतं. तुम्ही एवढे मोठे माणसं आहेत तुम्ही विश्वास नाही. मग मता रास्ता मता रास्ता इतके वेळ लागला नसतो वडील असते हरणीच नसतो नाही. तुम्हाला माग झाली इथं घ्या व्यवहार करा इथं 5,000 वाढून देतो तुम्हाला. तुमची नोट 100ची ना 5,100 देतो तुम्हाला नुसती घेतली मला नाही नाही काय होईल बरं हे म्हणलं होतं 2,000 त्यांचं बेस काढलं का? आबा चालू नाही नाही चालू आहे यांचं पण चालू आहे यांचं यांचं ह्या दोन गायांचं चाललेलं आहे. आता ते बी दोन गायांना गेलं आहे गे त्यांची नोट आहे आपल्याकडे. बोला काय मी ज्याचं ना काय बोलू त्याच्यामुळे मी खाली आलो पण इकडे 1 रुपया नाही विकत. मी 2 दिवस पिळली तिला नको कमी बोलत नाही. मग बाजार घे तुम्ही ना काही व्यवहार करू. मग तुम्ही आता त्यांचं त्या मध्यात त्यांच्या हिशोबात ना बाजूच नाही बाजू कोणाची धरू नका. तुम्हाला काय बाजू नका धरू व्यवहार व्हावा यासाठी म्हणतो मध्यस्थी. हा काय दणकीने मागितली पाहिजे ते राहू दे आमचं 1,25,000 तिचे. हा बोला शिती तर नाही व्हायची ये 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 इकडे बघा ये 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 जाऊ बोला जाऊ दे दिली जाऊ दे. 1,19,000 रुपये दिली. 1,19,000 दिली काल वड आहे खाली. पाहत आहे मित्रांनो इकडे नोट दे. आता दूध किती होतं आबाईला? दूध आहे ना आता मी 2 दिवस पिळतोय तिला 8-8 लिटर दूध निघतोय 16 लिटर दूध निघतंय 15 ते 16 लिटर भरतोय आता. आता ना 20 लिटर पर्यंत येईल का? 100% दिली. नाही नाही कसे वाटते आबा या 2 इंच चाललंय. दोन इंच चाललंय काय म्हणतात मालक?
आता आम्ही 3 लाख रुपये सांगतोय त्यांचे. आता हे मागते 2.25 पर्यंत, बाकीचे 2.5 लाख मागते. 2 लाखाला माहिती मागवते त्यांनी, 2 लाख मागवते, 2.25 मागवते, 2.5 लाख, बाकीचे 2.5 लाखाला मागते. आम्हाला 2.5 लाख आलेले नाही. जायबी पण तेच बघा, इकडे कोण करले एक वेळेली तिला कालवड आहे आणि ती परत जवळ आलेली. आम्ही तुम्हाला काहीच म्हणत नाही साहेब, तुम्हाला काहीच म्हणत नाही. मग गायकवाड साहेब, गाय गेल्या आठवड्यात नेल्या, कशा लागल्या गाई? नाही, शिंगडी घेतली ती 1,19,000.